नागपुर महानगर पालिका के मुख्य कार्यालय सिविल लाइन में परिवहन विभाग सभापति के रूप में पार्षद बालापोरकर की नियुक्ति की गई। पदग्रहण समारोह में महापौर संदीप जोशी, विधायक कृष्णा खोपड़े, विकास कुंभारे और उप महापौर मनीषा कोटे सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। पदग्रहण करने के बाद बालापोरकर ने इनबीसीएन से बात की तो उन्होंने कहा कि मेरे कार्यकाल में परिवहन विभाग की आवक बढ़ाने की कोशिश रहेगी। नागपुर महानगर पालिके मागच्या रेजिम मध्ये 2016 मध्ये मी परिवहन समितीचे अध्यक्ष होतो आणि त्यावेळेस बस सुरू झाली तर माझ कार्यकाळात वंश नियमच्या बसेस 336 बस आम्ही हँडओव्हर केल्या होत्या। नवीन टेंडर सुद्धा आला होता, नवीन टेंडरला 3 ऑपरेटरला आम्ही नियुक्ती केली होती आणि त्या नियुक्तीनंतर हे बस परिवहन बस सुरू झाली। त्याचप्रमाणे आजपर्यंत ज्या समितीचे अध्यक्ष राहिले त्यांनी तिथं काम केलं, त्याच्यावर चांगलं काम करून या परिवहन समितीला तोट्यातून उभरीन असा विनंती करतो। मला याच्याबद्दल जाणीव नाही आपण सांगून राहिले, पण मी याच्याबद्दल आता हे संपल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्याची मीटिंग बोलवतो आणि त्याच्या उचित काय करता येईल ते बघू देतो। बंटी कुकडे इन्होंने अचानक पद से इस्तीफा देने के बाद पद खाली हुआ था। शुक्रवार को चुनाव कर बाला बोरकर की नियुक्ति की गई, मगर बोरकर इन्हें ये कुर्सी कांटो भरी रहने वाली है।